जे लोक आधी टेटस ठेवायचे की शेरो का कोई ठिकाणा नहीं होता, ते आता किचन मध्ये बसून भांडे घासताय। वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये। आय लव यू। सेंटचं नाव आहे, सेंटचं नाव आहे, मस्त सेंट आहे बघा। नाक झाकून, डोळे झाकून घेऊन टाका। मी सर्व बंधू भगिनींना आणि जनतेला सांगू इच्छितो, बरोबर आहे, की पाण्याची समस्या ही फार मोठी आहे। बरोबर, पाणी वाचवलं पाहिजे। करेक्ट आहे। पाणी साठवलं पाहिजे। करेक्ट आहे। आता पाण्याचा वापर न करता सोड्यातूनच घ्या। काय होईने, मागच्या वेळेस किती गोऱ्या गोऱ्या दिसत होता, आता काही तोंडावर आमुशी आली काय? आऊ लाव दे ना भाऊजी, माझ्यासाठी एक उखाणा घ्या ना। गव्हाचं पोतं सोयीनं उसवलं, गव्हाचं पोतं सोयीनं उसवलं, आणि तुम्ही आमच्या साच्याला पॅनड्रम लावून फसवलं। हे मम्मी आली कचऱ्याची गाडी। हा मग जाऊन बस त्याच्यात, जोडीला ताईला पण घेऊन जा, अजून थोडी जागा असेल तर बाहेर कचरा ठेवलाय तो घेऊन जा। मैंने तुझे एक चादर दिया था, हाँ धोने के लिए दिया था ना चादर, दिया था। उसके ऊपर ना चार फूल थे, गुलाब के थे ना, थे ना। तूने क्या किया रे? क्या किया? उसका अभी देख पाकड़ा भी नहीं रहा। अभी सनासुदी के दिन है, पावने रावले आते हैं, तो अभी उनको मैं क्या बोलूंगी? आओ आओ, आ जाओ आ जाओ, ये बोंडुक पे बैठो। देख ना, तूने ऐसा ना धो धो के घस घस के सिर्फ बोंडू पर डांडा रह गए है अभी। अरे कैसी भाषा है बोंडू तुम? नहीं नहीं देख, तू दांत मत विचक, तू दांत विचकेगा ना तो मेरे को राग आता है, ऐसे मत करना, तू ना ऐसे दाखव। सुंदर बायको भेटायला स्वतःच्या चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती फक्त सरकारी नोकरीची। आणि संतूर साबणावर पेन फ्री आहे बघ। यायला ते पेन आणि कशाला देतात काय माहित, आंघोळ गेले काय अंगावर निबंध लिहायचा आहे वय। एक विचार तुला। हा विचारा ना। काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस। तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। कसला गैरसमज? हेच की मी झोपेत होती। ते गुगल पे वर चॅटिंग केल्यावर पासबुकवर छापून येते का? बाकीच काय नाही, असंच मला शंका आली, विचारलं। सगळं जग करोनावर औषध शोधण्यामध्ये बिझी आहे, आणि एक साईडला आमचे मित्र तंबाखू आणि विमल कुठे भेटते आहे ते शोधण्यात बिझी आहेत। खास उपारी आणि पिचकारी घेचुना मळपुना। बाळा आपलं राष्ट्रीय गाणं कुठलं? अलवार केला वार वाहन केला खडवा अर पाणी अडवा। चला आंधा पटक नको यार, आजली कटायला असं का गोई कसं मी आंधा। पहिल्या दोन क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय, तुम्हाला कळतंय का? थर्ड क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे? नागिन डान्स। थर्ड क्वार्टर नंतर मी नागिन डान्स करतो। एक्सक्यूज मी, तुम्ही लय बाहेर दिसता माहितीये का? अरे म्हणून तर माझ्या सगळे मुलं मरतात एवढं। तू काय कोरोना व्हायरस काय लोक मारायला का झोपलात? असं का बसलात? कुठं चाललात? तुझ्या घरच्यांनी काय शिकवलंय की नाही तुला? जे काय ते मला बोलायचं, माझ्या माहेरच्यांना काय बोलायचं नाही। अरे टीव्ही खराब झाला जरा, पण टीव्हीला शिवा देतो का? कंपनीला शिवा देतो ना। हॅलो बोल की अच्छा, एवढं तू माझा जिगरी मित्र असून मला लग्नाची पत्रिका दिला नाहीस? आता मी चाललोय पोलीस स्टेशनला। काले तिथे जाऊन सांगतो की आमच्या इथे लग्न आहे, तिथे नवरदेवला खोकला लागलाय।
सर मी बजाज फायनान्स मधून लोन संदर्भात कॉल केला. मॅडम मी गरीब माणूस तुम्हाला लोन नाही देऊ शकत. तसं नाही सर, तुम्हाला गाडी वगैरे घेण्यासाठी लोन पाहिजे का? पाहिजे मॅडम. तुमच्याकडे पहिली कोणती गाडी आहे? बैलगाडी मॅडम. बरं, तुम्हाला आता किती लोन पाहिजे मॅडम? 500 कोटी. कोणत्या गाडीसाठी? आगीन गाडीसाठी. जावाई भांडे घासतो म्हणजे देव माणूस, आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणजे बायकोचा बैल. वाग सासूबाई.